इकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पारंपरिक गुढी पाडवा मेळाव्यासाठी मुंबईमधल्या शिवाजी पार्क मैदानावरती व्यासपीठ बांधण्याचं काम सुरू झालेलं आहे. हा मेळावा 9 एप्रिलला होणार असून मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या हस्ते नारळ वाढवून व्यासपीठ बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. आचारसंहितेचं थोडंसं त्याच्यावर सावट आहे, तरी देखील तयारी दरवर्षी जी होते त्याही पेक्षा जास्त अधिक प्रमाणात आम्ही तयारी करतो आहोत. राज ठाकरे साहेबांचे सर्वच कार्यक्रम हे भव्य दिव्य असतात, त्याप्रमाणे यंदाचा गुढीपाडवा देखील भव्य दिव्य असेल आणि पाडवा मेळावा असल्याकारणाने आजूबाजूला रोषणाई आणि अन्यही अनेक नाविन्यपूर्वक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. नक्की महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणात ज्या काही घडामोडी होत आहेत, नक्की काय घडलंय आणि काय घडणार आहे किंवा काय घडतंय याच्यावर 9 तारखेला राज ठाकरे साहेब मनसेची भूमिका मांडतील. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.